इतिहासाची साथ वाईटावर मात, भविष्याची आस सत्याचा ध्यास। पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह। जुनी पेन्शन योजनेसाठी आंदोलनकर्त्यांनी मोर्चा थेट राक्षसालाच उतरवलं। हलगीच्या तालावर नाचत घोषणा। राज्यातील पहिली तृतीय पंथीयांची पोलीस भरती साताऱ्यात, 3 जणांसाठी अख्खी पोलीस यंत्रणा कामाला। जिल्हा पोलीस शिपाई 2021 भरतीच्या अनुषंगाने 3 तृतीय पंक्तीचे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांची शारीरिक चाचणी घेण्यात आली। त्याच्यामध्ये शारीरिक मोजमाप, त्यानंतर तृतीय पंक्तीमध्ये जे पुरुष वर्गात येतात त्यांच्यासाठी 1600 मीटर, 100 मीटर आणि शॉर्टपुटचे इव्हेंट्स, त्याचबरोबर जे महिला तृतीय पंक्तीमध्ये येतात त्यांच्यासाठी 800 मीटर, 100 मीटर आणि शॉर्टपुट असे इव्हेंट्स घेण्यात आले। याच्यामध्ये जे तृतीय पंक्ती कॅन्डिडेट्स पात्र होतील असे कॅन्डिडेट्स पुढच्या काही आठवड्यात यांच्यासाठी लेखी परीक्षा होणार आहे। इतर सर्व जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी ऑलरेडी शारीरिक चाचणी झालेली आहे आणि एकत्रित त्यांची शारीरिक चाचणीचे मार्क्स, लेखीचे मार्क्स मिळून आम्ही फायनल मेरिट लिस्ट काढणार आहोत। विरोधी पक्षनेते बोलत असताना शिंदे फडणवीस गैरहजर, धनंजय मुंडेंचा संताप, विरोधकांनी सत्यधारणा सुनावलं। अध्यक्ष महाराज, दोन्ही सभागृहाची एक प्रथा परंपरा आहे। अध्यक्ष महाराज, मागच्या 5 वर्षांमध्ये मी सुद्धा वरच्या सदनाचा विरोधी पक्ष नेता राहिलेला आहे। अध्यक्ष महाराज, ज्यावेळेस 293 विरोधी पक्षाचा ठराव सन्माननीय विरोधी पक्ष नेते मांडतात त्यावेळेस कमीत कमी मुख्यमंत्र्यांनी, आणि मुख्यमंत्र्याला जर वेळ नसेल तर उपमुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी थांबायला पाहिजे। अध्यक्ष महाराज, मागच्या काळात तर फक्त मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री नव्हते, पण त्यावेळेस सभागृहाचे नेते वरच्या सभागृहात थांबायचे। अध्यक्ष महाराज, अशी जर प्रथा परंपरा चालू झाली नि तर फक्त एक सहकार मंत्री आहेत अध्यक्ष महाराज, हे अतिशय चुकीचं अध्यक्ष महाराज। आणि अध्यक्ष महाराज, अशा पद्धतीने या सदनामध्ये विरोधी बाकावरच्या सदस्यांचा, विरोधी पक्षा नेत्या सहित सगळ्यांचा जर सन्मान डावलला जात असेल अध्यक्ष महाराज, तर या सदनामध्ये विरोधी पक्षांनी काय बोलायचं? आणि अध्यक्ष महाराज, सरकार काही करणार नाही। अध्यक्ष महाराज, सगळे मंत्री लॉबी मध्ये बसले आहेत अध्यक्ष महाराज। म्हणजे अध्यक्ष महाराज, याचा काही गांभीर्य नाही सरकारला। अध्यक्ष महाराज, राज्याच्या मुख्यमंत्र्याला काही गांभीर्य नाही, राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला काही गांभीर्य नाही। अध्यक्ष महाराज, आज पूर्णपणे नगरपालिका, महानगरपालिका या संदर्भातला हा प्रस्ताव आहे आणि विरोधी पक्ष पोट तिटकीनं या महानगरामधल्या जनतेचे प्रश्न मांडत असताना सरकार गांभीर्याने घेत नसेल अध्यक्ष महाराज, तर आपण या ठिकाणी आपल्या बेंचवरून या ठिकाणी निदर्शन दिलं पाहिजे, निर्देश दिले पाहिजेत अध्यक्ष महाराज, आणि या सभागृहाचं डेकोरम ठेवलं पाहिजे अध्यक्ष महाराज। या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आल्याशिवाय सदनामध्ये या ठिकाणी पुढचा प्रस्ताव अर्जंट करा अध्यक्ष महाराज। 2.5 वर्ष तुमचे मुख्यमंत्री कुठे होते? अतुल भातखळकरांच्या या सवालाला अजितदादांचं खास शैलीत उत्तर। अध्यक्ष महोदय,
ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील त्या ठिकाणी बसून आमच्या मुख्यमंत्र्यांना असं म्हणतायत की खेद प्रकट करा. अहो, 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री कधी असायचे सभागृहात? त्यांचे मुख्यमंत्री त्या त्यांना आठवलं नाही ना, मंत्रालयात होते ना सभागृहात होते, त्यामुळे याची नोंद घ्यावी एवढंच मी सांगतो. हा दादा, अतुलजी आपण आपल्याला नीट आठवा, सभागृहामध्ये मुख्यमंत्री जेव्हा गरज असायची तेव्हा असायचेच, परंतु मुख्यमंत्री नसले तर हा अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून सकाळी 9 वाजल्यापासून. मी तुमच्या प्रत्येकाला रिस्पेक्ट द्यायचो, प्रत्येकाला पॉझिटिव्ह उत्तर द्यायचो. नाही नाही, तसं नाही हो, आमचं म्हणणं की बा भाजपचे लोक आता खरे बोलायला लागलेत. रमेश पाटलांच्या वक्तव्यावर भास्कर जाधवांची प्रतिक्रिया. आणि म्हणून त्याला वादळी चालत नाही, त्याला पाऊसही चालत नाही, म्हणून त्यालाही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे, काजूला दिली पाहिजे, पोफळीला म्हणजे सुपारीला दिली पाहिजे. त्याचबरोबर मासेमारांची माशी मासे गेल्या 2-3 वर्षामध्ये कधी तौक्ते वादळ आलं, कधी निसर्ग चक्रीवादळ आलं, 2021 कधी त्या ठिकाणी महापूर झाला, त्यामुळं आमचा कोकणातला मच्छीमार बांधव देखील हा पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे. कोकणामध्ये शेती तर जवळजवळ नाहीच आहे, आणि म्हणून त्यांना पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उलाढाल होऊ शकते. आणि म्हणून या 3 गोष्टींच्याकडे प्रामुख्यानं, आणि अन्यही काही बऱ्याचशा गोष्टी आहेत. मुंबई गोवा सारखा रस्ता आहे, आज आमचे पूर्णपणे रस्ते खराब झालेले आहेत, आणि म्हणून याच्याकडे लक्ष वेधावं म्हणून आज मी पायरीवर आल्यानंतर आंबा असेल, काजू असेल, फळफळावल असेल, मच्छीमार असेल, पर्यटन असेल, याच्या संदर्भात लक्ष वेधण्याचा प्रयत्न मी केला. असं कोण म्हणाल? भाजपचे आमदार म्हणाले. अच्छा, म्हणजे आता भाजपचे लोक खरं खरं बोलायला लागलेत तर, की आमच्याकडे वॉशिंग पावडर चांगली आहे, आणि ही वॉशिंग पावडर जे जे कोणी आम्ही भ्रष्टाचारी यांच्यावर आरोप करतो, टीका करतो, ज्यांच्या ज्यांच्यावर आम्ही ते लुच्चे आहेत, लपंगे आहेत वगैरे असं बोलतो, ते इकडं आम्ही आल्यानंतर आम्ही विरोधक म्हणत होतो की ह्यांच्याकडे कोणती वॉशिंग पावडर आहे ते आम्हाला नाव कळत नव्हतं. तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं जर भाजपच्या आमदारांनी ती वॉशिंग पावडर आमच्याकडे आहे कबूल केलं असेल, तर त्या भाजपच्या आमदारांचा मला सत्कारच करायला हवा. कोणतरी एक भाजपमध्ये खरं बोलणारा आहे. धन्यवाद. भूषण देसाई शिंदेच्या शिवसेनेत. भाजप आमदार म्हणतात आमच्याकडे गुजरातची निर्मा वॉशिंग पावडर. काय ते समोरच्या तिकडनंच आम्हाला हे आलं की 400 कोटीची फाईल काहीतरी शिवसेनेत आले आहेत. परंतु मी त्यांना एवढं सांगू इच्छितो की इथे न्याय मिळणार आहे म्हणून ते आलेले आहेत. तिथं काय केलं आम्हाला माहिती नाही. कोणतरी काल सांगितलं का 400 कोटीचा MIDC च्या प्लॉटची फाईल आहे म्हणून ते इथे आले. त्याच्यासाठी इथे आलेले नाहीत. इथलं सरकार आहे, हे सरकार चांगलं काम करते आणि सरकार चांगला न्याय देते म्हणून हे ते इथे आलेले आहेत. खरं म्हणजे आमच्याकडे निर्मा वॉशिंग पावडर आहे आणि ती गुजरातवरनं येते, त्याच्यामुळे आम्ही साफसफाई मग करून तर जो माणूस आमच्याकडे येईल, आमच्याकडे जो माणूस येईल तो माणूस स्वच्छ होणार आहे. ऑस्करच्या लॉस एंजेलिसच्या ऑफिसमध्ये दादासाहेब फाळकेंचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव मांडणार सुधीर मुनगंटीवार माध्यमांशी बोलताना. 20 सदस्य आहे, त्यापैकी 1 सदस्य आपल्या देशाचे आहे. त्यांच्याशी काल माझी 2 तास बैठक झाली. आम्ही 3 गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो की आमच्याकडे इतकं सर्व काही आहे, पण ऑस्करचे पुरस्कार मिळताना मात्र आमचा देश नेहमी मागे राहतो. पहिला की त्यांच्या लॉस एंजेलिसच्या कार्यालयामध्ये आम्ही दादासाहेब फाळकेंचा स्टॅच्यू तिथं उभा करावा यासाठी आता 21 एप्रिलला आमचा प्रस्ताव तिथं ते मांडणार आहे. दुसरा, ऑस्करचं ऑफिस मुंबईला आपल्याला तयार करता येईल का याच्यावर आमचा दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा, डिजिटायझेशन. आता काय झालं आहे की चित्रपट तयार होतात, काही गाणे खूप सुंदर सुंदर गाणे तयार होतात, पण ते जर त्याला आपण व्यवस्थित स्वरूपात संरक्षित केलं नाही तर काळाच्या ओघामध्ये ते निघून जातात, आणि त्याचाही आपण उपयोग करताय. खोके सरकारचा उपयोग काय? शेतीमालाला भाव नाही, विरोधकांची अधिवेशनात घोषणाबाजी. नुकसान भरपाई द्या नाहीतर खुर्च्या खाली करा. संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना इशारा. ब्लॅकमेल प्रकरण तुमचं कौटुंबिक, उगाच मला तोंड उघडायला लावू नका. कारण सगळ्यांचे लक्ष सुप्रीम कोर्टाकडे लागले. तुम्ही ब्लॅकमेलिंगचं बोलताय, अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणामध्ये
काल फडणवीस बोलले की महाविकास आघाडीतील नेते आणि काही काही अधिकारी यामध्ये असतील असे नाव समोर येतील आणि जेव्हा सगळी त्या विषयावरती मी बोलणं बरं हा त्यांचा कौटुंबिक विषय आहे आणि भारतीय जनता पक्षाला कुटुंबात घुसण्याची सवय आहे तशी आम्हाला नाही. आम्ही कुटुंबापर्यंत जात आमच्यावर काही संस्कार आहे. प्रकरण पोलिसात आहे, प्रकरण न्यायालयात आहे, पण जर गृहमंत्र्यांच्या घरापर्यंत ब्लॅकमेलिंगचं प्रकरण गेलं असेल तर ते गंभीर आहे आणि म्हणून मी सांगितलंय की याच्यावरती आम्ही सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही काळजी हे काल काय झालं महाविकास आघाडीत परत त्याच्यावर ती गुळगुळीत रेकॉर्ड वाजवत आहे. तुमच्या काळातलं बघा त्यांचा निशाणा विरोधकांवर होता. त्यांचा निशाणा विरोधकांवरच असणार. स्वतःवरती पण काही बोट आहेत अबजर्व करताना. मला तोंड उघडायला लावू नका. मी परत सांगतो हा तुमचा कौटुंबिक विषय आहे आणि आम्ही कुटुंबापर्यंत पोहोचू. माझ्यावरती बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार आहेत आणि ते मी कायम पाळ. ब्लॅकमेलचं प्रकरण काय आहे या संदर्भात पोलिसांनी तपासलं. आमचा तपास सुद्धा होऊ शकतो ना असं नाही. आम्ही सुद्धा राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आहोत पण महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना घडू नये. एखाद्या महिलेला अशा प्रकारे ब्लॅकमेल केलं जाऊ नये. कोणी असेल त्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी असतील, उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी असतील, सामान्य महिला असतील, ज्या अर्थी अशी घटना घडते त्या अर्थी पोलिसांना कायद्याचा झाक राहिला नाही किंवा पोलिसांवर राजकीय दबाव आहे. परंतु ही व्यक्ती वारंवार सागर बंगल्यावर सुद्धा जाऊन आलेली आहे. गृहमंत्र्यांच्या घरी असा राजरोसपणे विरोधकांकडे बोट दाखवायचं कारण नाही ना. तुमच्या घरी कोण येत असेल अशा प्रकारच्या व्यक्ती त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचा काय संबंध आहे? मी तेच तर म्हणतोय नाकाने कांदे सोलू नका. तुमच्या घरी जर अशा व्यक्ती इतक्या महिने येत असतील, तुमच्याकडे गृह खाता आहे, तुमच्याकडे सरकार आहे, मग तुम्ही त्याचाही खाप महाविकास आघाडीला फोडताय. म्हणून म्हणतोय काय होता असं तू काय झाला असं. मी परत परत सांगतो या विषयावरती आम्हाला डिबेट करायला लावू नका. आम्ही करणार नाही आणि तुम्ही आमच्यावर तो फोर्स करू नका. तपास होऊ द्या, गुन्हेगारांना अटक होऊ द्या. अशा प्रकारचे अनेक गुन्हे या महाराष्ट्रात घडतात. विरोधकांना ईडी आणि सीबीआय ईओडब्ल्यूच्या माध्यमातून सुद्धा ब्लॅकमेल केलं जाते. त्याच्यावर बोला. मी राहुल कुलचं 500 कोटीचं प्रकरण दिलेलं आहे भ्रष्टाचार, त्याच्यावर ते मुख्यमंत्री बोलतायत का? राहुल कुल भाजपचे आमदार, मुख्यमंत्र्याचे खासमकार, उपमुख्यमंत्र्याचे खासमकार, भीमा पाटस सहकारी साखर कारखाना दौंड 500 कोटीचं मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण दिलेलं आहे. हे का ब्लॅकमेलिंग झालं का? यात महाविकास आघाडीचा संबंध काय? राहुल कुलला कोण वाचवत आहे? मुख्यमंत्री नाही तर हे डेप्युटी सीएम वाचवत आहे. यात महाविकास आघाडीचा काय संबंध आहे विरोधकांचा? आहे हिंमत त्याच्यावर बोलण्याची? इकडे तिकडे टेप वाजवत बसलाय तुम्ही. आधी तुम्ही तुमच्या आसपासचं काय चाललंय ते पहा आणि मग महाविकास आघाडीच्या कालखंडावर बोटं घालत बसा किंवा बोटं दाखवत बसा. पण बोटं घालण्याचे प्रकार जास्त आहे. तुम्ही वारंवार आता तुमच्या एकूण उत्तरामध्ये असं दिसून येते तुम्ही वारंवार मुख्यमंत्र्यांना अनुन लेखनं मारत आहात किंवा नाही. ते या राज्याला मुख्यमंत्री नाहीच आहे, या राज्याला मख्यमंत्री आहे. बरं का? मख्खपणे सगळं चाललं. मुख्यमंत्री असतं तर राज्याची अशी अवस्था नसते. मुख्यमंत्री आणि मख्यमंत्री यात फरक आहे. बरं का? म्हणून सगळी सूत्र जी आहे ती डेप्युटी सीएम म्हणजे उपमुख्यमंत्र्याकडे आहे. मुख्यमंत्री फक्त 40 फोटेबाज आमदारांना एकत्र ठेवण्याचं काम करतात, बाकी काही करत नाही. सर, शेतकऱ्यांचा मोर्चा पण निघालेला आहे, तो आता मुंबईच्या वेशीवर येऊन पोहोचलेला आहे. सरकारसोबत काल सर बैठक झाली. दुसरीकडे जुनी पेन्शन सरकार म्हणजे कोण? परत तो प्रश्न आहेच ना इथे. या राज्यात सरकारच अस्तित्वात नाही. म्हणून तर सगळ्या गदारोळ आणि आराधक माजले लाल वादळ येऊन ठेपलाय. मुख्यमंत्र्यांच्या तुमच्या ठाणे जिल्ह्यातून ते बाहेर पडलेलं आहे. काय किती काय त्यांना रोखणार आहात तुम्ही? जर इथे अराजकाची थंडगी पडली तर महाराष्ट्रात वणवा पेटवले जाणार माहिती आहे का? दिल्लीच्या इशाऱ्यावर राज्य करतायत, महाराष्ट्र लुटायला निघाल्यात. मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सवी वर्षाला साजेसा विविध उपक्रमांचे आयोजन भव्य प्रमाणात हाती घेतले असून याचा प्रातिनिधिक शुभारंभ अर्जापूर येथे
हुतात्मा गोविंद पानसरे यांच्या स्मारकाला अभिवादन करून केला जाणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते येत्या 31 मार्च 1 एप्रिल या कालावधीत हा शुभारंभ व बंदाघाट येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जाईल अशी माहिती खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हाती घवायच्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित करण्यासाठी उपसमितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. वादळ गारपिटीमुळे जिल्ह्यात काही भागात झालेल्या नुकसानीचा आढावा जिल्हा प्रशासनातर्फे घेतला जात आहे. नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणीच्या सूचना दिल्या आहेत. आपल्या पिकांचे नुकसान झाल्याची पूर्वसूचना पीक विमा कंपनीला शेतकरी बांधवांनी कळवावी अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे अर्धापूर, मुदखेड, हदगाव, लोहा, नांदेड या भागामध्ये तसेच इतरही काही तालुक्यांमध्ये नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे. या ठिकाणी वस्तुस्थिती दर्शक पंचनामे हे तातडीने आणि संवेदनशीलपणे करण्याच्या सूचना स्थानिक यंत्रणेला आपण दिलेल्या आहेत. त्याचबरोबर पीक विमाधारक शेतकऱ्यांना असं आवाहन आहे की आपण आपल्या झालेल्या नुकसानीच्या बाबत पीक विमा कंपनीला टोल फ्री नंबर किंवा अन्य माध्यमातून सूचना द्यावी, जेणेकरून विमाविषयक कार्यवाही आपल्याला सुरू करता येईल. त्याचबरोबर प्रशासन या सगळ्या बाबींवर लक्ष ठेवून आहे आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याच्या दृष्टीने आपण यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि युवा नेता श्रीजय चव्हाण थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी करत त्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत. नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत अशी सूचना चव्हाण यांनी यावेळी केली. थोडा साईडला सर, काय झालं व्यवस्थित बघू द्या, थोडं साईडला सर. वरंडा आहे समजा. मुदखेडून नांदेडला एसटी चालली होती. सीता नदीवरील पुलावर एसटीचे स्टेअरिंग लॉक झाले, यानंतर मोठा अनर्थ घडला. नांदेडमध्ये नादुरुस्त एसटी बसमुळे अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसतीये. अशीच एक घटना आज सकाळी घडली. धावत्या एसटी बसचे स्टेअरिंग अचानक लॉक झाल्याने बसने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. मुदखेड नांदेड रस्त्यावर सीता नदीच्या पुलाजवळ हा अपघात झाला. या धडकेत कारमधील डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. मुदखेड येथील डॉक्टर अमोल सरसे हे गंभीर जखमी झाले आहेत. सरसे यांना नांदेडच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी मंगळवारपासून राज्य कर्मचारी संघटनेने सुरू केलेल्या संपात जिल्ह्यातील कृषी विभागाचे तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यामुळे क्षेत्रीय स्तरासह कार्यालयीन कामकाज ठप्प झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. आज नांदेड जिल्ह्यातील बारड मुदखेड या ठिकाणी गारपिटीने झोडपून काढले सगळा रब्बी हंगाम वाया गेला. निशब्द अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची 26 मार्चला लोहा येथे जाहीर सभा. विकासाच्या तेलंगणा मॉडेलचे जनक भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची रविवार दिनांक 26 मार्च रोजी लोहा येथे दुपारी 1 वाजता जाहीर सभा होणार आहे. याबाबतची माहिती माजी आमदार शंकरण्णा धोंडगे यांनी पत्रकार परिषद बोलताना दिली. यावेळी बोलताना माजी आमदार धोंडगे म्हणाले की सरकारच्या शेतकरी विरोधी व उदासीन धोरणामुळे राज्यातील शेतकरी, कष्टकरी व तरुण वर्ग सध्या हैराण झाला आहे. पण शेजारच्या तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार व मागासवर्गीय समाजासाठी राबविलेल्या धोरणामुळे तेथील ग्रामीण अर्थव्यवस्था भक्कम झाली आहे. राज्याचे अर्थमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मांडला. तसं नेहमीप्रमाणे गाजा घोषणांचा मोठा गाजावाजा केला, पण त्यामध्ये एक घोषणा शेतकरी कुटुंबाला 6,000 रुपयाची प्रतिवर्षीची घोषणा केली आणि ती ऐकल्यानंतर
आज आम्ही पत्रकार परिषद एवढ्यासाठी घेतली की आपल्या शेजारचे छोटं राज्य असलेलं तेलंगणा आणि त्यांचे नेते आणि मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे तिथल्या शेतकऱ्याला प्रति एकरी 10,000 रुपये दरवर्षी देतात आणि एवढं मोठं राज्य असून आपलं मोठं राज्य असून जर कुटुंबाला तुम्ही वर्षाला 6,000 रुपयाची घोषणा करता ही इथल्या शेतकऱ्याची थट्टा आहे. मधल्या काळामध्ये चंद्रशेखर राव नांदेडला आले, त्यांनी मेळावा घेतला आणि या मेळाव्यामध्ये आपकी बार किसान सरकार ही घोषणा केली, मोठा दमदारपणाने केली. त्याचा परिणाम संबंध महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या शेतकरी कार्यकर्त्यावर आणि शेतकऱ्यावर झाला आणि त्यांनी त्यांच्या भागात त्यांच्या क्षेत्रात चालवत असलेल्या शेतकऱ्याच्या बाबतीतल्या योजनांचं इथं प्रत्यक्ष केल्याचं सांगितल्यानंतर संबंध देशभरातल्या आणि राज्यातल्या शेतकऱ्यांमध्ये एक खळबळ झाली आणि त्या शेतकऱ्याचा असंतोष वाढू नये आणि BRS पक्षाची या राज्यामध्ये जे काही व्यापकता आणि व्याप्ती वाढण्याचे संकेत त्यांना मिळत आहेत त्याला कुठंतरी ब्रेक बसावा किंवा त्याचाच भाग म्हणून ते 6,000 रुपयाची त्यांनी घोषणा केली असावी. पण आमची मागणी अशी राहिलेली आहे की बुवा तुम्हाला द्यायचंच असेल तर मग तेलंगणाच्या धर्तीवर जे शेतकऱ्याच्या योजना आहेत किमान तेवढ्या तरी इथल्या शेतकऱ्याला द्या, कारण यावर्षी इथला शेतकरी राज्यातला कापूस घरात बसलेला आहे, सोयाबीन पडलेला आहे, त्याच्याच धोरणामुळं भाव पडलेले आहेत, कांद्याची हालत आहे. शेतकरी संबंध अडचणीत आणि हैराणीत असताना कला त्याला चांगली थेट मदत मिळेल अशी अपेक्षा होती या सरकारकडून, ती काही झाली नाही. म्हणून या पत्रकार परिषदेद्वारे आम्ही मागणी करत आहोत या सरकारकडे आणि त्यांना भेटूनसुद्धा मागणी करणार आहोत बुवा किमान अडचणीत आलेल्या वर्षी तरी किमान या तरी या वर्षी शेतकऱ्याला चंद्रशेखर रावांच्या योजना किंवा ज्याला आपण रयतू म्हणतो त्याच्या योजना ज्या शेतकऱ्यासाठी आहेत किमान त्या पद्धतीच्या तरी या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला लागू कराव्या आणि त्यांना न्याय द्यावा ही आमची मागणी आहे आणि या अनुषंगाने ही पत्रकार परिषद आहे. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.